नमस्कार, सातारा वार्ता यूट्यूब चैनल पर तुमचे स्वागत है। जर तुम्हें आमचे चैनल सब्सक्राइब केले नसेल तर आता सब्सक्राइब करा, वीडियो लाइक व शेयर करा। बैलगाड़ी शर्यतीवरील बंदी उठवण्यात शिंदे कुटुंबियांचे योगदान। नरेंद्र पाटील यांनी सैदापूर येथे भेट देऊन शिंदे कुटुंबियांचा केला सत्कार। कराड दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट जनजागृती मोहीम, कराड शहर वाहतूक शाखेचा उपक्रम। बळीराजा 1 जानेवारी 2022 हा काळा दिवस म्हणून साजरा करणार। गावात शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्याचे आवाहन पंजाबराव पाटील यांनी केले। रोटरी क्लब कराडच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद। राजाभाऊ कोटणीस स्मृतिप्रीत्यर्थ उपक्रम, बक्षीस वितरण समारंभ संपन्न। उसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर वर्धनगड घाटातील 200 फूट खोल दरीत कोसळला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, ट्रॅक्टर चालक जखमी। कराडच्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोना काळात केलेली कामगिरी कौतुकास्पद, केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांचे गौरवोद्गार। सातारा जिल्हा क्रीडा संकुलन येथील जलतरण तलाव होणार नागरिकांसाठी खुला, दुरुस्तीच्या कामासाठी निधी उपलब्ध। सातारा जिल्ह्यात काल जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 22 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असल्याची माहिती सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली। खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे अवैध वाळू तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 26,14,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। सातारा शहरातील पोवे नाक्यावरील चर्चला 165 वर्ष पूर्ण, विविध कार्यक्रमांचे आयोजन, ख्रिसमस उत्साहात साजरा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा सातारा शहर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांकडून निषेध। आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी अजंठा चौक परिसरात विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी चालवला JCB। सातारा तालुक्यातील शिवथर येथे विद्युत DP मधून 50,000 रुपये किमतीची तांब्याची तार गेली चोरीला, तालुका शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। सातारा जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मारुती सपकाळ अखिल भारतीय फिंगरप्रिंट परीक्षेत देशात प्रथम।